सांगण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 3 मॅचेस आजच्या रात्रीतील अजून बाकी असणार आहेत. आज अभिषेकजी पाटील सर असतील, त्याचबरोबरीने रोशन सकपाळ सर आणि त्याचबरोबरीने आमच्या बरोबरीने निखिल देखील जुडले गेलेले आहेत, जे गोळकेगावचे युवा समालोचक आहेत. आणि गुणलेखनामध्ये आपण पाहतो आहे लेखकांचे बाहुबली आमचे कांचनजी पालकर, त्याचबरोबर जी टी सीचं आयोजन आमची संपूर्ण पंचांची टीम, शंकरदादा म्हात्रे असतील, त्याचबरोबरीने प्रवीण पवार सर असतील आणि त्याचबरोबरीने विशाल पाटील सर असतील. हे सर्व पंच देखील अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहत आहेत. मॅचला सुरुवात होते, सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. सोहेल शेख ज्याने मात्र याच मैदानावर विक्रम केलाय, 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा, त्याच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये बंटी जोशी, आणखीन एक पेटगावचा एक जबरदस्त फलंदाज. पहिला बॉल कवरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलं, पहिल्याच बॉलवर सीमारेषेच्या पलीकडे षटकार. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाख शुभा जन्मला. तर आयोजकांच्या वतीने मयूर ठाकूर जीवदानी बामणडोंगरी संघाचा जो संघनायक आहे त्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणखीन एक फटका खेळला जातोय, क्या बात आहे, आणखीन एक जबरदस्त टोला लगावतोय फलंदाज, षटकार. दादाचा आयोजन आहे आभारी अनिल पाटील दादाचा, या कसलखंड गावाला पाऊ चला आमदार चषक मानाचा, या कसलखंड गावाला पाऊ चला आमदार चषक मानाचा. सचिन वास्कर ओवे शहर अध्यक्ष, तर भारतीय जनता पार्टी त्यांना देखील विनंती असेल आपण मंचकावर यायचं. सचिनजी वास्कर, तर पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावत असताना हा फलंदाज आपले इरादे स्पष्ट करतोय. आणखीन एक चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि सीमारेषा पार देखील करतोय, येतोय चौकार. पहिल्या 3 चेंडूला सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देण्यात यशस्वी झालेले आहेत हे फलंदाज. 16 धावा 10 फलकावर. आणखीन एक बॉल बिग हिट लगावला जातोय, बॉल सीमारेषा पार, षटकार. वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल, आकाश खाली वर आकाश खाली समुद्र खोल अशी कशी ही दुनिया गोल. कल्पेश गावंडे एक नामवंत गोलंदाज आहेत, त्यांच्या कल्पेश ठाकूर या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे, ज्यांच्याकडे कल्पकता आहे, परंतु त्या क्षमतेचा कल्पकतेचा आज मात्र कस लागतोय, कारण बंटी जोशी फॉर्मात आलेत. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करत आहेत यावेळेला मात्र कमबॅक होताना पाहायला मिळते. बॉल थोडासा हळूवार पद्धतीने टाकला गेला, दुखापत झाली का पहा त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला आहे. पॉवर प्लेच्या षटकात आक्रमण होणं गरजेचं असतं, कारण जसजशा स्पर्धा पुढे जातात ओव्हर कमी होतात. आणि ही पाहायला मिळते 4 ओव्हरची मॅच, जे काही करायचं 24 बॉलमध्ये करायचं आहे, आपल्या संघाचा डोलारा उभा करायचा आहे, सावरायचा आहे, तो मात्र 24 बॉलमध्ये, आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला पेठ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बामणडोंगरी यांच्यामधील चालू असणारी मॅच, कसळखंड. कमी गतीने टाकला गेला हा बॉल, पहा जाळ्यात सापडला हा फलंदाज. बॅटचा फ्लो अगदी वेगात होता, परंतु बॉलची गती कमी होती आणि याचमुळे मात्र फलंदाज माघारी परततील, विकेटचं पतन. तर धडाकेबाज बॅटिंग
सोहेल माघारी परतताना पाहायला मिळतात, कारण ज्यावेळेला सोहेलच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती वापरली होती गोलंदाजाने, कारण वेगात चेंडू टाकले जात होते, ज्यावेळेला बॅटिंगला स्ट्राईकवर होते बंटी, आणि पण ज्यावेळेला सोहेल आले त्यांच्या विरुद्ध एक वेगळी रणनीती अवलंबली, बॉलला थोडंसं कमी गतीने टाकलं आणि त्याच वेळेला मात्र एका अतिशय वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न जरूर होते सोहेल, परंतु कॅच आऊट होत माघारी परततात आणि त्यांची जागा घेण्यासाठी मागील मॅचचे हिरो तेजस जोशी बंटी जोशीच्या जोडीला. दोन जोशी कशा प्रकारचे कामगिरी करतायत पाहिजे, कारण ओव्हर क्रमांक पहिली ओव्हर संपते आणि धावफलकावर धावसंख्या जर पाहिल्या तर 23, तब्बल 23 धावा पटकावल्या आहेत पेठ संघाने. चांगली आश्वासक सुरुवात तर जरूर या ठिकाणी झाली आहे. अशाच प्रकारे धावांचा वेग जर राहिला तर एका चांगल्या स्थितीमध्ये पेठ जाईल. तर बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जात आहे, बॉलिंगसाठी ओमकार नाईक यांना आमंत्रित केलं जात आहे. ग्रामीण क्रिकेट, गावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट, गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. एक गाव आणि त्या गावचे सामने पाहण्यासाठी गाव संपूर्ण लोटणं. यावेळेला पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ जरूर होताना पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल फिरला जरूर होता, परंतु एका धावेत रूपांतर होतं या धावेचं, या चेंडूचं. धावसंख्या एकने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. क्रिकेट रसिकांनो, आपणा सर्वांस नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या नव्या वर्षात आपल्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण होव्यात या नक्कीच आमच्या सर्वांकडून शुभेच्छा असतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला घेऊन आलो आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या दिवसातच, पहिल्या रात्रीतच कसळखंड गावात, ज्या ठिकाणी सुरू आहे ग्रामीण क्रिकेटचा सोहळा आमदार चषक 2020. एक आगळी वेगळी गोलंदाजीची शैली आहे ओमकारची, आणि याही यावेळेला मात्र चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला, वेगात बॉल पाहायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर फलंदाज त्याचा फुटवर्क करण्याच्या आत वेग मात्र प्रभावित करत असताना यष्टी रक्षकाच्या हातात बॉलला नेतोय. दोघांनाही रणनीती बनवावी लागणार आहे, एकाला थांबवण्यासाठी फलंदाजाला तर एकाला गोलंदाजाचा चेंडू टोलावण्यासाठी किंवा धावांमध्ये परावर्तित करण्यासाठी रणनीती बनवावी लागणार आहे. असा हा क्रिकेटचा खेळ. बिगिट केला जातोय, बॅटच्या रडारमध्ये आलेला बॉल जरूर होता, परंतु बॉलने लांबी जास्त गाठली नव्हती, त्याचबरोबरने क्षेत्ररक्षकाकडून चूक देखील त्या ठिकाणी झाली. केलेल्या चुका त्याचे पडसाद मॅच झाल्यानंतर पडतात, ज्यावेळेला मॅच अंतिम टप्प्यात येते त्यावेळेला त्या चुका आपल्याला कळतात. जो चांगली कामगिरी करतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, ज्याची चांगली कामगिरी होत नाही त्याच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळते. एक संघ जिंकतो एक पराजित होतो असा हा क्रिकेटचा खेळ. इकडे धावा करायच्या दुसऱ्याने रोकायच्या, इकडे फलंदाजी करायची तर इकडे गोलंदाजी करायची, असा हा क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा अतिशय वेगात, परंतु एका वेगळ्या ऍक्शनने वेगळ्या शैलीने ओमकार नाईक गोलंदाजी करतायत. धावसंख्येचा ग्राफ जो वर गेलाय तो खाली आणण्याचा ही जबाबदारी संघ नायकाने त्याच्यावर सोपवली आहे आणि ती जबाबदारी मात्र या ठिकाणी चांगल्या रीतीने पार पाडतायत. एक कॅच सोडली आहे, परंतु तरी देखील आपली जिद्द सोडलेली नाही आहे या खेळाडूने, कारण मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची. आजची रात्र जर माझ्या बामणडोंगरी संघासाठी चांगली जायची असेल तर मला गोलंदाजी करावीच लागणार आहे या जिद्दीने, या ध्येयाने मात्र पुढे पुढे निघाला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बंटी धडाकेबाज बॅटिंग जरूर करतायत, परंतु गोलंदाज का हा आहे की जो मात्र फलंदाजांना दाद देत नाहीये. बाईच्या स्वरूपातील एक धाव पाहायला मिळते, पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. त्याची न समजणारी गोलंदाजीची शैली हे मात्र ह्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे ओमकार नाईकचं, आणि एकामागोमाग एक बॉलवर या फलंदाजांना मात्र ते थांबवत आहेत. क्रिकेटचा खेळ आपल्याला आनंद देतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला एक ऊर्जा देतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला सर्व काही विसरायला लावतो, क्रिकेटचा खेळ कितीही टेन्शनमध्ये असा ते टेन्शन घालवतो आणि आपल्याला आनंद देतो, आणि तोच आनंद मात्र आपल्याला खेळण्यातून मिळतो, क्रिकेट पाहण्यातून मिळतो. आणि म्हणूनच की काय आपण सातत्याने क्रिकेट खेळतो देखील आणि क्रिकेट आवर्जून पाहतो देखील. याही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, याला डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने पाठवलं. एक धाव त्या ठिकाणी घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय चपळतेने, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 2 पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक मात्र चांगलं पाहायला मिळालं. या षटकात यश जरूर मिळालं नसेल, एक कॅच सुटली, परंतु गोलंदाजाचा टप्पा अतिशय सुरेख होता, त्याची गोलंदाजीची शैली प्रभावित करत होती. 28 धावा झाले आहेत 2 समाप्तीनंतर 4 या लढतीमध्ये. पहा, पहिल्या षटकात असं धावसंख्येचा ग्राफ एवढा वर गेला होता
आणि त्याला मात्र लगाम घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते ओमकारने केलं. तर बाणूदास म्हात्रे नुकतीच किंजल स्पोर्टची स्पर्धा गाजवली होती, दुचाकी आपल्या नावे केली होती बामणडोंगरी संघासाठी आणि पहिली मॅच देखील याच स्पर्धेतील गाजवली होती यांनी. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये आलेल्या या बॉलला बिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. अतिशय योग्य वेळेला योग्य टायमिंग साधावा लागतं, बॅटच्या योग्य टप्प्यावर योग्य ठिकाणी तो बॉल आदळावा देखील लागतो आणि त्यावेळेला षटकार येत असतो. आणखीन एक चेंडू भिरकावून देण्यात यशस्वी झालेत. आक्रमण 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 आणि हल्ला चढवला जातोय. बंटी जोशी ऑन फायर. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं. पहिल्या मॅचमध्ये तेजस जोशीचा आक्रमकपणा पाहिला, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये मात्र पेडगावचा सितारा बंटी जोशी आक्रमक होत आहे. आणखीन एक फटका, षटकार क्रमांक लगातार तिसरा या ठिकाणी लगावला जातोय बंटी जोशी. तर दशरथ पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, लगातारचा जो तिसरा षटकार ठोकला या ठिकाणी बंटीने त्यासाठी. बंटी आतापर्यंत 4 दुचाकी माझ्या नावावर का आहे दाखवून देतोय. यावेळेला मात्र बॅटच्या मधोमध बॉल आला नाही, परंतु धाव मात्र जरूर येताना पाहिला मिळेल. ज्या पद्धतीची खेळी करतोय, असंख्य खेळी त्याने आपल्या लाईफमध्ये जरूर केल्या असतील, परंतु आज पुन्हा एकदा आणि का संपूर्ण पेटगावचे सितारे क्रिकेटचे चाहते दिवाणे आहेत बंटीच्या फलंदाजीचे, ते आज पुन्हा एकदा दाखवून देतोय बंटी जोशी. 12 चेंडूमध्ये मात्र 43 धावांवर फलंदाजी करतायत. यावेळेला काहीसा कमी गतीने बॉल टाकला जातोय, बॉलला थोडीशी फ्लाईट दिली होती, वेग कमी केला होता. दसरजी पाटील बॅक टू बॅक 3 षटकार जे मारलेले आहेत त्यासाठी पुन्हा मारले तर 2100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून असणार आहे. क्रिकेटचे चाहते प्रोत्साहन देत असतात खेळाडूंना, आपल्या आवडत्या खेळाडूंना, लाडक्या खेळाडूंना. यावेळेला मात्र पुढे सरसावत बॉल टोलावण्याचा प्रयत्न जोरू झाला होता आणि माघारी परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज तेजस यांना. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. धाव संख्या झालेली आहे ती 47. पहा, पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात त्या कमी आल्या, तिसऱ्या षटकात पुन्हा आल्या, चौथ्या षटकात होणार काय डीजे. हात चढउतार आपल्याला मोहित करत असतो, कधी बॅट्समनच्या बाजूने पारडं तर कधी बॉलरच्या बाजूने पारडं जाताना पाहायला मिळतं या क्रिकेटच्या खेळ मैदानामध्ये. पहिल्या षटकात खेळपट्टी फलंदाजावर प्रसन्न झाली होती, ती दुसऱ्या षटकात गोलंदाजावर प्रसन्न झाली, तिसऱ्या षटकात हीच खेळपट्टी पुन्हा फलंदाजावर प्रसन्न झाली होती. चौथं षटक यावेळेला आक्रमण तर जरूर झालंय, परंतु चौथं षटक कॅच मात्र या ठिकाणी सुटताना पाहायला मिळते. बचावले जात आहेत, कदाचित त्यांची फलंदाजी क्रिकेट रसिकांना आणखी पाहायची की काय. बंटी 44 धावांवर फलंदाजी करतायत बंटी, ज्या बंटीने क्रीडा रसिकांची
झोप उडवली आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील हैराण केलंय ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आतापर्यंत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 48 आणि बंटीची धावसंख्या जर पाहिली तर 44, म्हणजे 48 पैकी एकट्या बंटीच्या 44 धावा. आरसीसी पेठ संघामध्येच्या धावसंख्येमध्ये योगदान मात्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला जीवदानी बामणडोंगरी, दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ यांच्यामधील मुकाबला, यांच्यामधील एक मोठी मॅच. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांची स्टारकास्ट देखील तेवढीच बलाढ्य आहे. अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. त्या इंडनी गोलंदाजी करतायत, त्यांची गोलंदाजी मात्र वाखाडण्याजोगती होताना पाहायला मिळते. या मॅच पुरती तरी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि टप्पा पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज निखिल शेळके याही फलंदाजाकडे मात्र खूप मोठी ताकद आहे. बरेचसे रेकॉर्ड्स याही फलंदाजाच्या नावावर आहेत. तर पाहूया आज निखिल काय करतायत. या बॉलला मात्र स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रात वन बाउन्स, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाउन्स झाला आणि जातोय सीमा पार. राज्य चालविण्यासाठी राजनीती पाहिजे, नेत्याला चतुर बुद्धी आणि मती पाहिजे. आमच्याच देशात आम्हाला का भीती पाहिजे, आमच्याच देशात आम्हाला का भीती पाहिजे. या वेळेला पुन्हा बॉल टोलवला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एका धावीने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज जीत खोत गोलंदाजी करतात. शेवटचं षटक आहे या डावातील आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमदार चषक आपण या ठिकाणी पाहत आहोत. कसळ खंडगावचे क्रीडा स्पर्धा स्पर्धेचा पहिला दिवस, नामवंत खेळाडूंची मांदियाळी, नामवंत संघांची मांदियाळी आणि प्रेक्षकांची देखील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला, अपील केलं आणि पंचांनी ते अपील उचलून धरलं आणि माघारी परतावं लागतंय ज्यांनी हे डाव गाजवला होता. 44 धावा करून माघारी परतल्यात, परंतु आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जरूर गेलेत बंटी जोशी. एका बाजूला बामणडोंगरी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पेठ. दोन मातब्बर टीम एकमेकांच्या विरुद्ध याही ओव्हरमध्ये तेच पाहायला मिळालं. कारण गोलंदाज एका ओव्हरमध्ये अधिराज्य गाजवतात तर एका ओव्हरमध्ये फलंदाज अधिराज्य गाजवताना पाहायला मिळाले. आणि ओव्हर नंबर 4th षटक या ठिकाणी संपतंय आणि 4 हॅलो मी यशवंत पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय सचिन वासकर यांचं स्वागत करावं. सचिन वासकर यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ते यशवंत पाटील यांचे शुभहस्ते. सचिन वासकर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. यशवंत पाटील यांच्या शुभास या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. ते सचिनजी वासकर यांचं ओवे शहर अध्यक्ष बीजेपी.
या ठिकाणी स्वागत केलं जात आहे यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते. शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे. आपण या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर मी संजय टेंबे यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांचं स्वागत या मॅच नंतर आम्ही करणार आहोत, कारण ते क्रिकेटचे चाहते आहेत. चला मॅच कडे वळूया. सर चांगली मॅच होणार आहे यात बिलकुल शंका नसणार आहे. एका बाजूला जीवदानी बामन डोंगरी आणि दुसऱ्या बाजूला असेल ती आरसीसी पेट, कारण मागच्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षीची विनर टीम आहे 2017 आमचे राजू तांडेल मला सांगतायत. बघा त्यांचं डोकं किती शार्प आहे राजू तांडेल यांचं. हा 2 वर्षापूर्वीची पण आठवण त्यांना राहते. त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आणि एक चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. व्यासपीठावरती अजूनही मान्यवर मंडळी बसलेली आहेत. आमचे वास्कर साहेब आहेत जे या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर संजय टेंबे उपाध्यक्ष तालुका, त्यानंतर राजेंद्रजी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेचं सर उद्घाटन झालं ते सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यासाठी परिचित झालेली आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅचसाठी जी या ठिकाणी पारितोषिकं दिली गेली आहेत की खऱ्या अर्थानं या आयोजकांची संकल्पना वाखाणण्याजोगी असं मी म्हणेन. कारण इथं मॅच सुरू होती आहे पण शंकर दादा म्हात्रे मेन अंपायरिंगचं काम करतायत. तिकडे पवार सर आणि आमचे विशाल पाटील हे या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी बरीच यस पंच शंकर दादांचा सामना सुरू होण्याचा इशारा. बऱ्याच मॅचचा दांडगा अनुभव आहे. आणि बाहुबली स्कोररचे ते आमचे कांचनजी पालकर, पहिला चेंडू गोलंदाज, पहिला चेंडू गोरख वास्करचा अतिशय थोडासा बाहेर निघाला पण शंकर दादा यांचा इशारा आहे की हा चेंडू वाईड आहे. गोरख हा गोलंदाजीमध्ये आपण बघतोय यावेळेला पहिलाच चेंडू त्यानं बाहेर फेकला पण शंकर म्हात्रे यांचा वाईट चेंडूचा इशारा आला आणि या वाईटच्या मदतीनं धावसंख्येचं खातं खुलं केलं गेलंय. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे या ठिकाणी. कांचन मला सांगतायत की 53 धावा विजयासाठी, 54 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे अजूनही 53 धावांची गरज आहे. 53 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज सय्यार गोरख हा चेंडू पॅकची कडा घेऊन जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूच्या खाली येतोय. यावेळेस मात्र हा मोठा हादरा मिळतोय. बाद होणारा फलंदाज जीवदानी बामणडोंगरी संघाचा तकदीर पाटीलचे तकदीर मात्र या वेळेला तेवढे स्टार चमकले नाही. चंदू सर काय म्हणाल तुम्ही? नक्कीच, कारण पहिल्या षटकापासून आक्रमण करणं, कारण 54 धावांची आवश्यकता आहे, गरजेचं होतं. पॉवर प्लेमध्ये तो चान्स घ्यायला गेले, कुठेतरी पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावरून बॉल खेळायचा हा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या अपेक्षित स्थळी तो बॉल आला नाही. एज घेतली आणि खूप चांगली कॅच देखील त्या ठिकाणी झाली. नक्की चंदू सर, 54 धावांचा पाठलाग करायचा अशा वेळेला तुम्हाला थंडा करके खाना पडेगा. म्हणजे गोलंदाजीचा चेंडू कसे टाकतोय हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्या चेंडूनुसार खेळायला पाहिजे. तर तुम्ही काय या ठिकाणी सांगू शकता, कसं खेळ या ठिकाणी खेळणं अपेक्षित आहे? तर नक्कीच, कारण पॉवर प्लेला तर फायदा घेणं तर गरजेचंच होतं आणि माझ्या मते याही अगोदरच्या किंवा या अगोदर देखील या दोन्ही टीमच्या मॅचेस झालेल्या आहेत. एक म्हणजे ही रणनीती त्यांना माहिती आहे. परंतु 54 धावांची गरज असताना सर, एक गोष्ट तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे देखील बरोबर आहे, तर प्रत्येक बॉल सीमारेषा बाहेर मारायचा नाही आहे. काही बॉल तुम्ही जमीन लगत देखील खेळायचे आहेत आणि प्रत्येक बॉल उंचावरून मारणं गरजेचं नाही. काही त्याही पद्धतीने रन येऊ शकतील ही कदाचित रणनीती ठेवणं गरजेचं. मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे मला असं वाटतं. गोलंदाजीसाठी गोरख वास्कर, हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउंस सीमा पार. पंचांचा मात्र 4 धावांचा इशारा. यानंतर होणारी मॅच मला वाटतं दिघोडे आणि काय रे कामोठे, जय हनुमान कामोठे आणि दिघोडे या दोनही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण यावं. अजून एक बिग मॅच होणार आहे सर. यानंतर आजच्या टीम्स फार ताकदवान आहेत आणि उद्या तर काय इथे जल्लोष पाहायला मिळेल.
कारण उद्या या पंचकृषीतल्या टीम आहेत, पंचकृषीतल्या सगळ्या ताकदवान टीम या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे आणि मेजवानी आहे प्रेक्षकांसाठी की दशरथ पाटील हे कॉमेंटेटर उद्या असतील, त्यांच्या जोडीला मला असं वाटतं टी के माळी असतील, त्याचबरोबर रोशनजी सकपाळ. आणि उद्या प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आजपेक्षा जास्त असेल आणि उद्या थंडी कमी असेल अशा अपेक्षा ठेवूया. 6 धावा झाल्यात इथे, दोन्ही टीमचे कॅप्टन मला असं वाटतं येत आहेत. दिघोळी टीमचा कॅप्टन आलाय. मी कामोटे संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस करण्याकरता यावं. कामोटे टीम 6 धावा धावफलकावरती आल्यात. चंदू सर क्रिकेटचं वेळ बघा किती आहे. इथे मात्र चेंडू गरंगळ चालला स्केअरलेगच्या दिशेनं, शतरक्षक पाटलाक करतोय चेंडूचा, चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत भानुदासनं रोखलं. 1 धाव या ठिकाणी मिळतीय फलंदाजांना आणि या 1 धावेच्या बरोबरीनं जीवदानी बामणडोंगरी संघ पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवरती. विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपये. सचिन वासकर दशरथ पाटील खोपोली यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपये. दशरथ पाटील उद्या येतील करावेचे, पण इथे खोपोलीचे आमचे दशरथ पाटील यांच्याकडनं पारितोषिकांच्या खऱ्या अर्थानं खैरात केली जाते. फलंदाज बाद होतोय, बाद होणारा फलंदाज रोहित म्हात्रे कामोडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी येतोय. नाणेफिकीचा कॉल करण्याची विनंती आपण या ठिकाणी करूया. राजेंद्रजी मी दशरथ पाटील साहेब तुम्हाला विनंती करतो की आपण आपल्या शुभाचा टॉस करावा, दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना आहे. दशरथ पाटील साहेब या ठिकाणी टॉस करतील. खोपोलीचे आमचे पाहुणे आहेत आणि बघूया टॉस. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय मितेश म्हात्रे. पहिलं षटक या ठिकाणी मला असं वाटतंय चालू आहे आणि धावा आहे त्या मात्र 1-2-7. दत्ता गायकर यांच्या सासूरवाडीचा संघ आहे जीवदानी बामणडोंगरी आणि थोडीशी थंडी त्यांना आता जास्त लागते कारण 2 विकेट गमावल्यात. हा चेंडू अतिशय चांगला होता, गोलंदाज गोरख याचा अतिशय चांगला गोलंदाज आहे. गोरख फार अनुभव त्याच्या पाठीशी आहे सर, तसं बघायला गेलं तर अनुभवानं भरलेला हा गोलंदाज आहे गोरख वासकर, ज्याच्याकडे अगदी मोठ्या प्रमाणात अनुभव आहे आणि षटकार मारण्यामध्ये तरबेज असणारा हा खेळाडू आता मात्र पहिल्यांदा षटक चांगलं फेकतोय. 2 विकेट मिळाल्यात, 1 सांघिक रूपात मिळाली, 1 वैयक्तिक रूपात. अशा रीतीने 2 विकेटचं पतन झालं. 54 धावांचा पाठलाग करताना जीवदानी बामणडोंगरी संघ पोहोचलाय 8 वर. कामोटे संघाला टॉस जिंकलाय, निर्णय त्यांनी या ठिकाणी आम्हाला कळवायचा ही मॅच संपण्याच्या अगोदर. काय निर्णय घेतलाय कामोटे? येस, डिसाईड करून सांगा. तिथे जर कोण त्या ठिकाणी ओपिनियन घ्यायला असतं तर तुम्हाला डिसाईड करून यावं लागलं असतं. राजू तांडेल बघा इथे मॅच कशी होईल. सर मला असं वाटतं ही मॅच फार निर्णायक असेल, ही मॅच खऱ्या अर्थानं फायनल मॅच असेल, म्हणजे या स्पर्धेतली मोठी मॅच असेल. यातून जो जिंकेल तो कदाचित पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल आणि जो हरेल त्याला घरचा रस्सा पाडावा लागणार आहे. त्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. जिंकण्यासाठी गोलंद या ठिकाणी 54 धावा करायच्या आहेत. धावफलकावरती धावा आहे त्या मात्र 8 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. चेंडू मात्र 18 शिल्लक आहेत. सुनीलजी माळी आणि अनिल पाटील यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे बऱ्याच वेळानंतर. आठ धावा. अरबाज शेखचा हा चेंडू जोरदार रपिल केलं जात आहे. भानुदासची विकेट महत्वाची आहे हे माहिती आहे ते या पेठ संघाला. व्यासपीठावरती पुन्हा एकदा सुनील माळी यांचं आगमन होत आहे.
त्यांच्या सोबत आमचे खंडागळे साहेब हेही या ठिकाणी आलेत. प्रवीणजी खंडागळे पुन्हा एकदा आलेले आहेत. 8 धावा धावफलक्यावरती झाल्यात. पण बघतोय गोलंदाजी चांगली होती, आग ओकणारी गोलंदाजी. हा गोलंदाज चाणाक्ष आहे चंदू सर, ज्याच्याकडे आपण बघतोय वेग आहे, टप्पा चांगला आहे असा अरबाज. अरबाजचा हा चेंडू शॉट होता, यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्रखंडाईपेक्षा चांगलं झालंय. क्षेत्रक्षेत्र फाईन लेग चेंडू उचलून फेकतोय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे फलंदाजांकडनं. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती धाव फलकावर 10. नारपोलीचे सरपंच दीपक पाटील यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात अशी माहिती आम्हाला पोहोचवत आहेत ते प्रशांत पाटील. प्रशांत पाटील हे आम्हाला सांगतायत की दीपक पाटील यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्या, त्याबद्दल त्यांचे आपण धन्यवाद मानूया. कारण तेवढी चांगली स्पर्धा आहे इथे. आपण बघतोय गोलंदाजी चांगली होती आहे, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. 54 धावा सर करायचे तर आक्रमण करावं लागेल. भानुदास हा बाहुबली आहे, पण इथे मात्र पंचांनी सांगितलं की हा चंडू स्वैर आहे, आक्रमण करणं गरजेचं आहे. आक्रमण कराल तरच या स्पर्धेमध्ये विजयाच्या समीप तुमच्या धावा होतील. जर असे चेंडू निर्धाव गेले, हाच चेंडू सोडून त्या मागच्या अगोदरच्या चेंडूप्रमाणे, तर कदाचित या धावा आणि चेंडूमधलं अंतर वाढेल आणि जे दडपण आहे ते दडपण मात्र वाढत जाणार आहे. 10-11 धावा धावफलकावरती येत आहे. 54 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. येस, या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय भानुदास, बाद होतोय. हा मोठा हादरा म्हणावा लागेल, एक मोठ्या विकेटचं पट्टन झालंय. ही वीक विकेट या ठिकाणी गमावली आहे ती जीवदानी बामणडोंगरी संघानं. आणि यावेळेस मात्र एक मोठा झटका म्हणेन मी 11 धावा असताना. साठी नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जेंगट पाटी बघ पहिलाच मुतकड्या बाजूला प्रवीण खंडागळे यांच्याकडनं आता पाऊस पडला जातोय. विकेट हॅट्रिकसाठी 2000 आणि 2 षटकारांसाठी लगातार 1000 रुपये आणि 2 विकेटला 1000 रुपये बरोबर आहे त्यांचं. आता दशरथ पाटील यांच्याकडनं 1 विकेटसाठी प्रति विकेटसाठी 100 रुपये. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आपण बघतोय चेंडू चालला आहे तो गिरंगळ क्षेत्रक्षक येतोय मिड विकेटचा. इथे असा कोणतरी दानशूर दाता निर्माण झाला पाहिजे तो षटकारांसाठी पारितोषिक लावेल, मॅचमध्ये मजा येईल. इथे विकेटसाठी पारितोषिक लावली जात आहेत आणि कुठेतरी सामना या ठिकाणी एकतर्फी पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहे त्या केवळ 12. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे, 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी करतोय अरबाज शेख, वेगाचा 42 धावांची गरज. इथे अरबाजची गोलंदाजी आग ओकणारी, जबरदस्त गोलंदाजी, टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण आहे. सर हा कमी वयाचा खेळाडू आहे पण गोलंदाजी फार सुरेख, नक्कीच प्रभावित करतोय. पहा, वेगवान गोलंदाजाला आवश्यक असते ती म्हणजे उंची, ती तेवढी उंची त्याच्याकडे नाहीये, परंतु त्याचा वेग, त्याच्याकडे अचूकता, ह्या 2 गोष्टी मात्र त्याला रायगडातील वेगवान गोलंदाजांमध्ये, माझ्या मते 2 वर्षापूर्वी रायगडचा बेस्ट बॉलर पुरस्कार देखील त्याला मिळालाय. हा नक्की, मी म्हणेन एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. आपण पाहतोय की गोलंदाज या ठिकाणी चांगलं काम करतोय. आपण म्हणालात उंची पाहिजे व्यंकटेश प्रसाद सारखी, उंची पाहिजे ग्लेन मॅग्रॅथ सारखी, उंची पाहिजे तुम्हाला डॅनियल फ्लेमिंग सारखी किंवा शॉन पोलॉक सारखी, पण इथे कमी उंचीचे गोलंदाज. उंची जरी कमी नसली, कमी असली तरी गोलंदाजी अचूक टाकली, कारण फलंदाज उंची कमी असणारा चांगला चमकतो आपण जर क्रिकेटमध्ये बघितलं तर. पण इथे हा गोलंदाज चमकलाय या टेनिसमध्ये आणि कुठेतरी या मॅचमध्ये युटर्न घेण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज अरबाज शेख. 2 षटकं संपली आहेत आणि धावा आल्यात त्या मात्र 13. असं वाटलं मला सर की सामना फार फाईट होईल,
पण कदाचित आता ही लढत अजूनही संपलेली नाही, पण आता एका बाजूनं तरी बाजू भक्कम केली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या का पेठ संघानं. नक्कीच पहिल्या दोनही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आघाडीचे बॅट्समन माघारी पाठवले आणि मला एक गोष्ट पहिल्या मॅचपासून जाणवते, ज्या वेळेला समोरच्या वेग एंडने गोलंदाजी होते गोलंदाजांना जास्त प्रभावी मारा पाहायला मिळतो. तुम्ही या अगोदरच्या मॅचेस जरी पाहिलं असेल तर ज्या वेळेला या इंडने गोलंदाजी होते तर काही प्रमाणात धावा या इंडने येताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचाच कुठेतरी फायदा या ठिकाणी घेतला आणि पहिल्या दोनही ओव्हरमध्ये आलेल्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर सध्याच्या घडीला तरी पेठ मजबूत स्थितीत आहे, परंतु हा क्रिकेट आहे आणि बामन डोंगरी हा देखील एक नामवंत संघ आहे. नक्की सर, अजूनही दोन षटक शिल्लक आहेत. अजूनही हा चेंडू यावेळेस मात्र प्रहार केला आहे, यावेळेस चेंडू सरळ जातो स्केरलेक पंचांच्या डोक्यावरून फटका मारला जातोय. फलंदाज मितेशच्या बॅट मधला षटकार आणि धावा झाल्या त्या 19. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हा नक्कीच चंदू सर, आपला अभ्यास चांगला आहे कारण तुम्ही खेळाडू होतात, तुम्ही क्रिकेट खेळलेले आहे ते पण व्यावसायिक क्रिकेट खेळलेला आहात, त्यामुळे मागच्या मॅचमध्ये सुद्धा एंड आता बॅटिंगच्या एंडनं सुरू आहे तिथून धावा आल्या आणि सुरुवात तशी झाली. आता हा चेंडू बोटा फटका असं वाटलं होतं पण जास्त काळ चेंडू हवेमध्ये राहिला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू उचलला त्यानं पण दुसरी धाव मात्र रोखू शकले नाही आहेत. दोन धावांच्या बरोबरीने एकूण धावा झाल्या त्या 21. जिंकण्याकरता गरज आहे ती 11 चेंडू आणि 33 धावा. कांचन पालकर एक साथी स्कोरर आहेत, इथे मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत फलंदाज. आपण बघतोय मितेश असेल त्याच्या जोडीचा फलंदाज प्रशांत. धावा आल्यात 54 पाठला करताना 22, म्हणजे अजूनही जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज हा चेंडू चांगला टप्पा होता, खोलवर टप्पा टाकणारी गोलंदाजी. सर या मॅच मध्ये एक जाणवतंय की जी गोलंदाजी झाली जीवदानी बामण डोंगरी संघाची त्याच्यापेक्षा उलटी गोलंदाजी होती, म्हणजे त्यांच्या गोलंदाजी मार खाल्ला, सपाटून मार खाल्ला, पण हे गोलंदाज टप्प्यावरती नियंत्रण ठेवतात आणि मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे रोखतायत ते प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात बामण डोंगरी संघाला. इथे मोठा फटका, क्षेत्ररक्षक यावेळेस धावतोय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, फलंदाज पाद होऊ शकला असं वाटलं पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक झेल सुटलाय पण प्रयत्न चांगले होते अशा गोलंदाजाचे आणि या दोन धावांच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्यात त्या 25. जिंकण्याकरता अजूनही 29 धावांची गरज आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक, 7 चेंडू 29 धावा. डावखुरी आताचा हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र सरळ चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये, षटक संपलं. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावा गरजेच्या आहेत त्या 29. यानंतर होणारी मॅच दिघोडे आणि कामोठे, काय निर्णय आपला कामोठे टीम्स फिल्डिंगचा निर्णय घेतलाय कामोठे संघानं. यानंतर सुद्धा एक चांगली मॅच पाहायला मिळेल पण या मॅचमध्ये अजूनही कोणी हारलेलं नाही, अजूनही चमत्कार घडू शकतो. चमत्कार जर का 4-5 षटकार मारले, फक्त 5 षटकार तरी मॅच जिंकू शकतात, हे 5 षटकार मारावे लागतील 6 चेंडूमध्ये. स्ट्रायकर एंडला उभा आहे फलंदाज या वेळेला प्रशांत आणि गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये जाते हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी करतोय विनायक वास्कर. 5 चेंडू 29 धावांची गरज, चांगली मॅच बघायला मिळते. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे कडनं मारा करण्याकरता तयार गोलंदाज विनायक वास्कर. ती फलंदाज मात्र कशी फलंदाजी करतोय पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू विनायकचा मला असं वाटतं सर वाईट टाकला जातोय. हा गोलंदाज कदाचित त्याला त्याच्यासाठी प्रयोग असेल कारण त्याची ॲक्शन जर बघितली तर पहिला चेंडू वाईट टाकला, त्यामुळे हा प्रयोग करतात की काय, पण हा प्रयोग चांगला देऊ शकतो
कारण जीवधानी बामण डोंगरी संघ शेवटपर्यंत चिकट धरून ठेवणारा संघ आहे. शेवटच्या 5-6 चेंडू बाकी आहेत आणि 28 धावांची गरज आहे. विनायक वास्कर तयार. हा चेंडू या वेळेला मात्र विकेट गमावली जातीये. हादरा मिळतोय. 5 चेंडू बाकी आणि 28 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे, डीजे मास्टर नितीन डीजे दुंद्रे. मला प्रशांत पाटील सांगतात की टिकटॉकचं हे फेमस सॉन्ग आहे. प्रशांत पाटील फार अभ्यासू आहेत टिकटॉकमध्ये. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. गोलंदाजी करतोय विनायक वास्कर, नवीन डावखुऱ्याचा फलंदाज आला आहे. कल्पेश ठाकूर, कल्पेशला खूप मार खावा लागला ज्याच्यावरती आक्रमण केलं. 23 धावा आणि त्याचा आता वचपा काढावा लागेल. 5 चेंडूमध्ये जर 5 षटकार मारले तर कदाचित ही मॅच ही जिंकू शकतात. आपलं काम आहे, जर तर हे झालं तरच प्रेक्षक थांबतील, अन्यथा. इथे मात्र हा चेंडू कल्पेशसाठी होता. पंच आपण बघतोय, पंचांचा इशारा मात्र आतापर्यंत कुठलाही आलेला नाही. चेंडू दिला गेला आहे तो निर्धाव. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. तर नक्कीच आता औपचारिकता या मॅच मधील जरूर राहिली आहे. त्याचबरोबर मी आभारी असेल आयोजकांचा. लगातार तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळाली. एक वेगळी स्पर्धा. अकूट टप्प्याचा बॉल होता, फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी अरबाज होते. कॅच देखील त्यांच्या माध्यमातून पकडली गेली. हा नक्कीच.